पाकिस्तानला जर का विचारलं शिवसेना कोणाची तर पाकिस्तान सुद्धा सांगेल. पण आमच्याकडे मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयुक्ताला कळत नाही. आम्ही सभेत घुसणार, अशा घुशी खूप पाहिल्यात आम्ही. पण निवडणुकीमध्ये अशा सगळ्या घुशींना त्यांची बिळ खोदून शेपट्यात धरून राजकारणामध्ये आपटायचे आहेत. मर मर राबता तुम्ही आणि टिकोजीरावरती बसतात गुलाबो गँग असं संजय राऊत म्हणतात. यांना वाटतं आपण म्हणजे बसले घोड्यावरती बसवल्यानंतर घोड्याची लाथा तुम्ही खायच्या, घोड्याची लिदा यांनी म्हणजे तुम्ही खायच्या आणि यांनी आपली घोडेस्वारी करायची. नाही चालणार आता. त्यांना जसं चढवलं होतं ना घोड्यावर तसं आता खाली पुन्हा खेचण्याची सुद्धा वेळ आलेली आहे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि माता, हा सगळा जल्लोष आणि उत्साह पाहिल्यानंतर शिवसेना कोणाची हे दिसतंय ना, हे कळतंय ना. पाकिस्तानला जर का विचारलं शिवसेना कोणाची तर पाकिस्तान सुद्धा सांगेल. पण आमच्याकडे मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयुक्ताला कळत नाही. ठीक आहे, तो त्यांचा दोष आहे, त्यांचा धृतराष्ट्र झाला असेल. पण हा शिवरायाचा महाराष्ट्र आहे हे त्यांनी अजून ओळखलेलं नाहीये. आता सुषमाताईंच्या स्टाईलमध्ये बोलायचं तर ही घोषणा मी अजिबात दिलेली नाही हे पत्रकार बंधूंनी आणि पोलिसांनी याची नोंद घ्यावी. काय घोषणा दिली तुम्ही? मी अजिबात काही बोललेलो नाही, बोललोय का? पण म्हणूनच विजय मी म्हटलं की हा छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र आहे. सगळं संपूर्ण बघतोय. एकामागोमाग एक सभा चाललेल्या आहेत, आपल्या जोरात होत आहेत, हाऊसफुल. काही जणांना असं वाटलं होतं की तेच म्हणजे शिवसेना. अरे आम्ही सभेत घुसणार, अशा घुशी खूप पाहिल्यात आम्ही. पण निवडणुकीमध्ये अशा सगळ्या घुशींना त्यांची बिळ खोदून शेपट्यात धरून राजकारणामध्ये आपटायचे आहेत. बऱ्याच दिवसांनंतर, वर्षांनंतर पाचोऱ्यात आलेलो आहे. वैशालीताई त्यांनी जे काय म्हटलं ते बरोबर आहे. आज खरंच आरोत्यांची उणी भासते, नक्कीच भासते. एक कणखर खंदा, जिद्दी, मेहनती आणि अत्यंत प्रामाणिक विश्वासू असा सहकारी जाणं हे फार मोठं नुकसान असतं. अगदी 40 गद्दार हरामखोर गेले तरी फरक पडत नाही, पण एक विश्वासू माणूस जेव्हा जातो ना तेव्हा फार मोठा खड्डा पडतो. आणि आज माझ्या हस्ते त्या लॅबचं उद्घाटन केलं, नक्कीच आनंद आहे मला. पण पुतळ्याचं अनावरण करावं लागेल मला असं मला कधीही वाटलं नव्हतं. अभिमान याही गोष्टीचा आहे की वैशालीताईंची आठवण मी सांगितली मगाशी एका छोटेखानी कार्यक्रमात. किती साल होतं मला आता आठवत नाही, पण दुपारच्या वेळेला घरी जेवायला आलो होतो त्यांच्या घरी, आणि आरोत्यात्यांनी वैशालीताई समोर आल्यानंतर मला सांगितलं, उद्धवजी ही माझी मुलगी, कॉलेजमध्ये जाणारी मुलगी. आणि मी सहज विचारलं, काय करतेस? आणि खरंच सांगतो तुम्हाला, तेव्हा आरोत्यात्यांनी आणि वैशालीताईने जे सांगितलं ते मला काही कळलं नव्हतं. पण त्यावेळेला जे कळलं नव्हतं ते वैशालीताईने आज करून दाखवलं. अभिमान आहे की शेतकऱ्यांनी मेहनत केल्यानंतर त्याचं आयुष्य, त्याचं कुटुंब समृद्ध कसं व्हावं याच्यासाठी झटणारं हे घराणं आहे. काय 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 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक पाकिट दाखवलं त्यांनी, त्याच्यामध्ये काहीतरी एक वेगळ्या प्रकारची बुरशी आहे.
ती मातीमध्ये मिसळली तर मातीचा कस वाढतो आणि पीक सुद्धा कसदार येतं. पण त्याच बरोबरीने मी आणखीन आता विचारलं वैशाली ताईला, ती म्हणाली होय ते पण केलेलं आहे. चांगलं पीक आल्यानंतर जर त्याला कीड लागली तर कीड मारण्याची सुद्धा औषधं ही आरोग्याने हातात देऊन ठेवलेली आहेत. कारण कसता तुम्ही, निवडणूक आल्यानंतर प्रचार तुम्ही करता, मर मर राबता तुम्ही आणि टिकोजीरावरती बसतात गुलाबो गँग असं संजय राऊत म्हणतात. यांना वाटतं आपण म्हणजे बसले घोड्यावरती बसवल्यानंतर घोड्याची लाथा तुम्ही खायच्या, घोड्याचे लिदा यांनी म्हणजे तुम्ही खायच्या आणि यांनी आपली घोडेस्वारी करायची. नाही चालणार आता. त्यांना जसं चढवलं होतं ना घोड्यावर तसं आता खाली पुन्हा खेचण्याची सुद्धा वेळ आलेली आहे. ठीक आहे, निवडून दिले तुम्ही ते झाले गद्दार, निवडून दिलेले गद्दार झाले, पण निवडून देणारे आज माझ्या सोबत आहेत, आजही माझ्या सोबत आहेत. आणि म्हणून ज्यांनी तुमच्या निष्ठेला डाग लावला, कलंक लावला, ज्यांनी आपल्या या भगव्याला कलंक लावला, तो कलंक तर धुवायचा आहेच, पण ते कलंक लावणारे हात सुद्धा राजकारणामध्ये आपल्याला कायमचे गाडून टाकायचे. आहे हिम्मत आहे का तुमच्यामध्ये? नक्की. कारण नाहीतर या नुसत्या गर्दीला अर्थ नाहीये. लोक आता बोलायला लागलेली आहेत. अंबादास तुम्ही शेतकऱ्यांच्या व्यथा सांगितल्या, खरं आहे. आज कापूस घरामध्ये पडलाय, मंत्री म्हणतील अरे घरामध्ये पडलाय ना, कर गादी आणि झोप त्याच्यावर. आम्ही कसे झोपतो कापसाच्या गादीवर? पण तसं नाहीये ते. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठीक आहे हो, आपलंही सरकार होतच ना, पुन्हा येणारच आहे, पुन्हा आणणारच आहोत. आपलं सरकार होतं त्यावेळी तर जागतिक संकट होतं, करोनाचं संकट होतं, ते काही सरकार निर्मित संकट नव्हतं. नैसर्गिक चक्रीवादळ सुद्धा येत होती. पण प्रत्येक सभेत मी जो प्रश्न विचारतो तोच मी या सभेत विचारतोय. ज्या ज्या वेळेला अशी नैसर्गिक संकट आली तेव्हा तेव्हा आपल्या सरकारने केलेली मदत तुम्हाला मिळाली होती की नव्हती, हे एकदा हो की नाही सांगा, एकदा सांगा. आणि आता हे उलट्या पायाचं सरकार आल्यानंतर हे सरकार म्हणजेच एक संकट आहे. अवकाळी आलेलं सरकार आहे. दारपीक काय होते, अवकाळी पाऊस काय पडतोय, एका तरी संकटामध्ये यांनी केलेली मदत तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर हो म्हणून सांगा. पीक विम्याचे पैसे तुम्हाला मिळाले असतील तर मला सांगा. मग हे बोलायचं नाही तर काय करायचं? आता सुद्धा येताना मला इथला एक शेतकरी भेटला, कवी आहे. खरं म्हणजे इकडे आला असेल पण मुद्दामून त्याला स्टेजवरती आणत नाही. कारण सरकारच्या विरोधात जर का काही बोललं, सरकारच्या विरोधात नाही जर काही खरं बोललं तर त्याच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लावतात. मला पोलिसांना सुद्धा सांगायचं, तुम्ही सुद्धा शेतकऱ्याची मुलं आहात. हा जर का शेतकरी आज मेला, आत्महत्या केली तर तुमच्या घरामध्ये सुद्धा अन्नधान्य येणार नाहीये, तुमच्या घरात सुद्धा येणार नाही. तुम्ही सुद्धा शेतकऱ्याची मुलं आहात. पण जर शेतकऱ्याने जर त्याच्या व्यथेला शब्दांकन करून टाहो फोडला तर लगेच तुम्ही त्याला अटक करणार. आणि काय चुकलंय? हे सरकार जे फिरतंय सगळीकडे वाऱ्या करतंय, ते शेतकऱ्यांनी विचारलंय की झाल्या असतील तुमच्या वाऱ्या तर जरा या आमच्या बांधावरी, आणि अनाथाच्या नाथा झाल्या असतील तुमच्या वाऱ्या तर या जरा बांधावरती. तुमचं सगळं चाललं असेल ओके मधी, पण माझ्या कापसाला भाव कधी? विचारणार इथला शेतकरी आहे. पण शेतकऱ्याला मुद्दामून मी व्यासपीठावरती आणलं नाही. तशीच एक एक आपली बहिणाबाई इथलीच खानदेशाची, आठवते का कोणाला बहिणाबाई? ऐकले का कधी नाव? कोणी ऐकलंय? ऐकलंय ना. पण नशीब, मी असं म्हणेन नशीब बहिणाबाईचं, कारण जर का आज बहिणाबाई जर का असत्या तर त्यांना सुद्धा या नतद्रष्ट सरकारने तुरुंगात टाकायला कमी केलं नसतं. आणि त्या बहिणाबाई किती सोप्या भाषेमध्ये बोलायच्या, काय सुंदर. म्हणजे मोठमोठे जे पंडित समजावू शकत नाही ती अशिक्षित बाई अगदी सोप्या भाषेत बोलून जायची, बोलून गेली. आणि तिने चारच ओळी ज्या बोललेल्या आहे, इमान आले इसरला त्याला नेक म्हणू नये, जो इमान विसरला त्याला नेक म्हणू नये, आणि जन्मदात्याले भवला त्याला लेक म्हणू नये. हे जन्मदात्याला भोवणारे हे सगळी गद्दार, मग अशी घोषणा दिली मला लाज वाटली.
कोण आला रे कोण आला, गद्दारांचा बाप आला. म्हटलं नाही रे बाबा, आम्ही त्यांचा बाप अजिबात नाही. ही अशी घाणेरडी अवलाद आपली असू शकत नाही. पाठीवरती तर सोडाच, पण आईच्या कुशीवरती वार करणारी गद्दारांची अवलाद ही आमची असू शकत नाही. आणि काय भाषण ऐकत ऐकत आपण सगळेजण मोठे झालो, ते तर फार मोठे झाले. मग असे अरविंद तुम्ही सांगितलं ना ते काय, कुछ लोग बाप बदल देते. अरे बाप तो बदल देते, लेकिन बाप चुरा भी लेते. यांना स्वतःच काही नाहीये. मागे मला वाटतं मालेगावच्या सभेमध्येच का आणखीन कुठल्या खेडच्या, की आता उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार. मग अशी संजय राऊतांचा उल्लेख केला, आता शिवसेनेची तोफ आली. ही ढेकणं मारायला तोफीची गरजच नसते. ही ढेकणं आहेत, पण ही सारी सुरी ढेकणं नाहीत. तुमच्या मेहनतीचं रक्त पिऊन ठसठशीत फुगलेली ही ढेकणं आहेत. आणि ढेकणं मारायला तोफ लागत नाही. ढेकणं मारायला तुमचं फक्त एक बोट फक्त चिरडून टाकू शकतो ढेकणाला, फक्त एक बोट. पण काय आपण दिलं नव्हतं. आज मी तुमच्या समोर आलेलो आहे. मी मला खरंच आश्चर्य वाटत. आज तर माझ्याकडे काहीच नाहीये, कारण त्यांनी शिवसेना नाव चोरलेलं आहे, त्यांनी धनुष्यबाण चोरलेलं आहे, माझे वडील चोरतायत. काही माझ्याकडे नसताना सुद्धा तुम्ही का आलात हा प्रश्न मला नेहमी पडतो. पण त्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे, तुम्ही आलात कारण तुम्ही घेणारे नाहीत, तुम्ही आशीर्वाद देणारे आहात. आणि आशीर्वाद देणारे हात अरे दोन पाच इकडे तिकडे गेले असतील, पण हे लाखो करोडो हात माझ्या सोबत आहे. कोणाची हिंमत आहे काय माझा केस वाकडा करण्याची तेच मी बघतो. येऊन दाखवा. ठीक आहे, आव्हानाची भाषा आम्हाला सुद्धा येते, पण आव्हान आम्ही तुमचं समजत नाही. मागे एक 15 दिवसापूर्वी एका वृत्तपत्राने माझी मुलाखत घेतली. त्याने मला विचारलं, तुमच्या समोर आव्हान काय आहे, भाजप आहे आव्हान आहे का? म्हटलं आहे भाजप हे आव्हान नाहीये. भाजप आव्हान बिलकुल नाहीये, पण जोपर्यंत भाजपा देशात आणि राज्यात सत्तेवरती आहे, तो सत्तेवर असेपर्यंत माझ्या राज्याचं आणि देशाचं जे नुकसान करेल ते पुन्हा भरून कसं काढायचं, हे माझ्या समोर आव्हान आहे. हे माझ्या समोर आव्हान आहे. आज शेतकरी आत्महत्या करतायत. मी मुद्दामून काही बातम्या घेऊन आलोय. जळगाव जिल्ह्यामध्ये 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ही बातमी आहे, आणखीन अनेकांनी केलेली आहे. एक 62 वर्षाचा शेतकरी, दुसऱ्या 26 वर्षाचा पोर, 26 वर्षाचा मुलगा राहुल राजेंद्र पाटील वय 26 यांनी कपाशीचं अपेक्षित उत्पन्न न आल्याने नैराश्यातून आत्महत्या केली. का? कारण त्यांनी वडिलांकडूनच 5 एकर शेती ही कसण्यासाठी घेतली. पीक गेल्यानंतर आता वडिलांना तोंड काय राखू, वडिलांना पैसे कुठून देऊ, हा कर्जाचा डोंगर उभा आहे डोक्यावरती. पण 26 वर्षाच्या पोरांनी आत्महत्या गळफास लावून घेतला. 26 वर्षाचा पोर. काल परवाकडे जी आपली बातमी आली की संपूर्ण जगामध्ये आता हिंदुस्थान लोकसंख्येच्या बाबतीत नंबर एक. काय पीक, लोकसंख्येचं अमाप पीक आहे, पण त्या लोकसंख्येमध्ये माझ्याकडे अशी ही तरुण मुलं, शेतकरी मुलं ही आत्महत्या करत असतील तर ह्या लोकसंख्येचं करायचं काय. मागे आपण असं म्हणत होतो की यथा राजा तथा प्रजा, शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे. हे बरोबर आहे, पूर्वी जसा राजा असेल तशी प्रजा असायची, पण लोकशाही म्हटल्यानंतर यथा प्रजा तथा राजा, तुम्ही निवडता राजा कोण. पेट्रोल के दाम बढ़ गए कि नीचे गए, डाळीचा भाव वाढला कि खाली गेला, तुम्ही सांगा हे सगळं वाढला कि खाली गेलं. बर, शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू कि मला खरंच प्रामाणिकपणाने सांगा. आणि मला आवडेल जर माझ्या इथल्या जमलेल्या एका जरी शेतकऱ्याचं उत्पन्न शेतीमध्ये दुप्पट झालं असेल तर हात वर करून सांगा, मला आनंद वाटेल. जर असेल तर हो म्हणून सांगा.
आणि नसेल तर नाही म्हणून हात वर करा. बघा म्हणजे ह्या सगळ्या थापा आपण ऐकत 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 पुन्हा निवडणूक आली की अबकी बार पुन्हा अबकी बार किती अबकी बार या अबकी बार बस झाल्या. आता एकदा अबकी बार आहे ना आपत्या एकदा त्याच्याशिवाय हे शाणे होणार नाहीत. पण प्रश्न कोणी विचारले जसं त्या सत्यपाल मलिकने एक प्रश्न विचारला. प्रश्न नाही विचारला त्यांनी माहिती सांगितली फार मोलाची माहिती. पुलवामाचं जे काही हत्याकांड झालं आपले 40 सैनिक जे शहीद झाले सत्यपाल मलिकने सांगितलं की पूर्ण चूक ही गृह मंत्रालयाची होती. त्यांनी त्या सैनिकांना पुरेशी सुरक्षा तर दिली नाहीच पण विमानं द्यायला पाहिजे होती ती विमानं दिली नाहीत आणि म्हणून त्यांचा त्यांची त्यांचे जीव गेले. भ्रष्टाचाराबद्दल बोललेले आहेत. काश्मीरच्या 370 कलम हटवण्याबद्दल बोललेले आहेत. पण कोण उत्तर देते. उत्तर देणं तर लांब राहिलं पण सत्यपाल मलिकांच्या मागे सीबीआय लावलं आणि काल तर कहरच झाला. अमित शहा म्हणजे तिकडे 2-3 दिवसापूर्वी सुद्धा जवान मारले गेले तरी पण आपलं सगळे मंत्री हे जणू काही देशासमोरचे सगळे प्रश्न संपलेले आहेत. पण आम्हाला कर्नाटकची निवडणूक महत्वाची आहे म्हणून कर्नाटकात ठाण मांडून बसले. मग असंच कुठेतरी अमित शहा बोलले की सत्यपाल मलिक जे आज बोलतायत ते राज्यपाल असताना का नाही बोलले. काय प्रश्न आहे. मोठा प्रश्न आहे हा खरंच आहे. पण त्याचंही उत्तर सत्यपाल मलिकने दिले. सत्यपाल मलिकांनी स्वच्छ सांगितलं की हे जेव्हा आम्ही पंतप्रधानांच्या कानावर घातलं तेव्हा पंतप्रधान जिम कॉर्बेट मध्ये होते. मी सुद्धा जात होतो जंगलामध्ये. आता पंतप्रधान जायला लागले. जिम कॉर्बेट मध्ये होते मग तिथून ते बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं की इस बारे में कुछ बोलो मत. पंतप्रधानांनी त्यांना सांगितलं होतं की त्याविषयी काही बोलू नका. बरं ठीक आहे. जर अमित शहाचं म्हणणं असं असेल की सत्यपाल मलिक राज्यपाल होते तेव्हा ते का बोलले नाहीत तर मला अमित शहाना प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आज जे आमच्या विरोधकांच्या मागे ईडी सीबीआय सगळं लावलेलं आहे तुरुंगात जाता की भाजपात येता. जातात काही लोक खोक्यासाठी जातात काही लोक लाचारी म्हणून जातात. पण आमच्यामध्ये असले तर ते भ्रष्ट त्यांच्यावरती तुम्ही धाडी टाकता आणि तुमच्या पक्षामध्ये ते आल्यानंतर तुम्ही काय त्यांना गंग गोमूत्र टाकून शुद्ध करून तुमच्यात घेतात. निर्माता सोडाच गोमूत्र ओततात. पण जर तुमच्यामध्ये आल्यानंतर ते शुद्ध होत असतील तर आमच्यामध्ये असताना ते भ्रष्ट कसे असू शकतात ह्याचं उत्तर का नाही तुम्ही देत. याचं उत्तर एकच आहे की यांना फक्त आणि फक्त ही जी आपली भारत माता आहे त्या भारत मातेमध्ये भाजपाशिवाय दुसरा कोणताही पक्ष अस्तित्वात ठेवायचा नाहीये. आज खरं म्हणजे एकनाथ खडसे दुपारी मला भेटले इकडे आज सभेला येणार होते. जर सभेला व्यासपीठावर असते तर बरं झालं असतं कारण एकनाथ खडसेनीच मला 2014 साली फोन करून सांगितलं होतं उद्धवजी आता याच्या पुढे आपण युती ठेवू शकत नाही आपली युती तुटते आपली युती तुटली. मी त्यांना विचारलं काय झालं असं नाताभाऊ काय झालं आपण काही ज्या जागा राहिल्यात बस 2 दिवस आहेत आपण संपून टाकू विषय आणि जाऊ ना हिंदुत्वाची युती भगव्याची युती संपूर्ण देशभर आपण जाणार होतो. नाही म्हणजे आमचं आता ठरलं आता काय नाही. मग नेमकं भाजपला करायचं काय. त्यावेळेला एकनाथ खडसे भाजपात होते म्हणून त्यांच्या गळ्यामध्ये टाकलं की तुम्ही शिवसेनेला तोडा म्हणून त्यांनी आपलं काम केलं. मला फोन करून सांगली युती तोडली. पण भारतीय जनता पक्षाला देशामध्ये राजकारणात मित्र पण नकोयत आणि स्वतःच्या पक्षातले चांगले लोक सुद्धा नकोयत. एकनाथ खडसेना सुद्धा त्यांनी फेकून दिलं बाजूला. हा कुठला नाही हा कुठला पक्ष आहे कोणता पक्षवाढीचा हा विषय. अरे आज माझ्याकडे नाव चिन्ह नसताना सुद्धा जनसागर उसळतोय. हा माझा पक्ष आहे ही माझी शक्ती आहे ही माझी ताकद आहे आणि शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद आहेत. पण स्वतःच्या पक्षात जी चांगली माणसं आहेत जी आपल्याला डोईजड होणार आहेत त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करायचे त्यांना पक्षातून काढून टाकायचं पक्षातून ते जातील असं बघायचं आणि दुसऱ्या पक्षातल्या लोकांना भ्रष्टाचाराचे आरोप करून स्वतःच्या पक्षात घ्यायचं हा कोणता न्याय. मला तर काय कळत नाही तुम्हाला कळते. म्हणजे दुसऱ्या पक्षात असतील त्यांना नामोहरम करायचं. पण सगळेच काही घाबरणारे नसतात तो या गुलाबाव गँग सारखे काही संजय राऊत सारखे मर्द सुद्धा असतात. त्याला छळलं
जवळपास 100 दिवस त्याला तुरुंगात टाकलं, पण तो बोलला मी मेलो तरी बेहतर चालेल, पण मी भाजपात येणार नाही. अनिल देशमुखांचं सुद्धा तेच. हसन मुश्रीफ त्यांच्या पत्नीने तर रस्त्यावरती येऊन सरळ पोलिसांना सांगितलं की आम्हाला तर गोळ्या घालून मारून टाका, पण या तुमच्या आता धाडी बंद करा. त्यांच्याकडे जे सगळे आपले गेले, ज्यांच्या ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, ते सगळे तिकडे गेले आणि गोमूत्राने आंघोळ करून छान स्वच्छ पवित्र झाले. पण जे शिवसेनेत राहिले ते सगळे, म्हणजे त्याच्यात आपले नितीन देशमुख गुवाहाटीला नेला होता, झोपेचं इंजेक्शन दिलं, मारहाण केली, तरी पण सांगितलं मी मेलो तरी मारून टाका मला, पण मी तुमच्यासोबत येणार नाही. तो परत आला, त्याच्या मागे आता चौकशा लावल्यात. राजन साळवी गेला नाही, जाणार नाही, त्याला सहकुटुंब काय सत्यनारायणची पूजा ठेवली ईडी ऑफिसमध्ये. सहकुटुंब सहपरिवार प्रसादाला या, तसं सहकुटुंब सहपरिवार चौकशीला या. वैभव नाईक सगळे सगळे जे शिवसेनेत आणि माझ्यासोबत राहिलेत त्यांना सगळ्यांना आज ईडी सीबीआयच्या मागे त्यांच्या मागे लावून चौकशीचा ससेमिरा लावला. किती जणांना अटका कराल? कराल एवढ्या सगळ्यांना अटका करणार तुम्ही? एवढ्या सगळ्या जणांना अटका करणार? चला येतो आम्ही, करा. तुम्ही नंतर केसेस बनवा, खोट्या केसेसच बनवायच्यात ना, तर नंतर बनवा, पण आम्हाला एकदा आम्ही जेल भरोस करून टाकतो. चला या, होऊनच जाऊ रे. काय व्हायचे असेल ते होऊन जाऊ रे, एकदा काय त्यांची मस्तीच उतरून टाकूया आपण. आव्हानं कसली देता? आव्हान द्यायला पहिला मर्द असावा लागतो, कडेकोट सुरक्षा बंदोबस्तामध्ये, आणि नंतर घरोघरी पोलीस पाठवून तुम्ही छळणार, याला मर्दपणा म्हणत नाही, हा नामर्दपणा आहे, हा नामर्दपणा आहे. जे जे प्रश्न विचारतायत, राहुल गांधींनी प्रश्न विचारले अदानीवरनं, उत्तर कोण देणार? या प्रश्न एकतर राहुल गांधींना पडलेला नाहीये, हा प्रश्न संपूर्ण जनतेला पडलेला आहे. की एवढा शेतकरी सुद्धा तेच म्हणतोय की मी मर मरतोय, माझं कर्ज फिटत नाही. पण हा केवळ पंतप्रधानांचा मित्र, गेल्या 5-7-8-10 वर्षामध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर कसं काय जाऊ शकतो? आणि खरंच जर का तो तसा यशस्वी झाला असेल तर माझं असं म्हणणं की त्याची सुद्धा एक आपण यशोगाथा काढूया ना, द्या माझ्या शेतकऱ्यांना कसं व्हायचं श्रीमंत. बोलायला ठीक आहे, मी गरिबांचा काय प्रधान सेवक आहे, आमचं सरकार इथले म्हणतात ना, ज्याने आपला पक्ष चोरलाय ते मिंदे, आमचं सरकार घेणार नाही देणार आहे. काय देताय तुम्ही? काय दिलं तुम्ही? नुसतं फिरताय, अरे माझ्यावरती आरोप करतायत, ठीक आहे करा. यांनी म्हणे घरी बसून सरकार चालवलं, हो चालवलंच तेव्हा, पण मी घरी बसून जे करू शकलो ते तुम्ही वणवण फिरून करू शकत नाही, हे सुद्धा तुम्ही कबूल करा. मी घरी बसून जो महाराष्ट्र सांभाळत होतो म्हणून तरी जनता इकडे आले, आणि विचारा त्यांना मी तुम्हाला जवळचं वाटतो का मिंदे तुम्हाला जवळचं वाटतो? मी तुम्हाला कुटुंबातला वाटतो की मिंदे गद्दार चोर तुम्हाला कुटुंबातला वाटतो? कारण काहीतरी एक वारसा असतो, एक परंपरा असते. आता वैशाली ताई आरोतात्यांचं काम घेऊन पुढे चाललेली आहे, मग ते म्हणतील घराणेशाही असेल, पण घराणेशाहीमध्ये सुद्धा घराण्याची परंपरा असते. अरे तुला आगे ना पिछे कोणी, तुला कोणी नाहीये, तू कधी काही झोळी लटकवशील आणि निघून जाशील, पण माझ्या जनतेच्या हातामध्ये भिकेचा कटोरा देऊन जाशील, त्याचं काय करायचं? मी फकीर आहे, मी झोळी लटकून निघून जाईन, जाशील बाबा, पण माझी जनता ही भिकेचा कटोरा घेऊन फिरेल ना वणवण, तिचं काय? म्हणून काहीतरी घराण्याची परंपरा लागते, घराण्याचा वारसा लागतो. आणि नुसतं केवळ निवडणूक राजकारण म्हणून आलेलं नाहीये, मला खरंच वैशालीताई आणि आरोतात्याच्या कुटुंबाचा अभिमान वाटतो. हे सगळे तिकडे लोभासाठी जात असताना तुम्ही लढण्यासाठी माझ्याकडे आलेलात. लढण्यासाठी काय मी देऊ शकतो तुम्हाला? आता तर निवडणूक सुद्धा नाही, पण जर निवडणूक तर येणार, तर पाचोरामध्ये गद्दाराला गाडणार की नाही एवढं मला सांगा. वैशालीताईच्या पाठी तुम्हाला उभं राहावं लागेल, आणि निवडणूक कधी येऊ शकेल? एक तर सर्वोच्च न्यायालयामध्ये आता निकाल प्रलंबित आहे, आशा आहे अपेक्षा आहे की न्याय देवता न्याय देईल, नक्कीच देईल.
आणि तो दिल्यानंतर इकडे काय होईल त्याची आता शक्यता पडताळून बघतायत. आणि शक्यता पडताळून पाहताना त्यांचं जे काही जात आहे तिकडे बघायचं नाही, पण लवकरच शिवसेना आणखीन फुटणार, मग राष्ट्रवादी फुटणार, मग काँग्रेस फुटणार, आपण इकडे इकडे बघत बसतो आणि हे चोर तुमचं सगळं चोरून निघून जातात. मी काँग्रेस सोबत गेलो, राष्ट्रवादी सोबत गेलो तर म्हणे हिंदुत्व सोडलं. मग आणखीन एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. झाली आता 3 वर्ष झाली महाविकास आघाडीला, या 3 वर्षामध्ये एक तरी घटना, एक तरी प्रसंग असा मला सांगा की जेथे मी हिंदुत्व सोडले, असं जर तुम्ही सांगितलं मी आत्ता व्यासपीठावर उतरून निघून जाईन, पुन्हा तुमच्याकडे तोंड दाखवलं येणार नाही. 3 वर्षात कधीतरी मी हिंदुत्व सोडल्याचं सांगू शकता तुम्ही? सोडले मी हिंदुत्व? पण मुख्यमंत्री म्हटल्यानंतर ज्या घटनेची शपथ सगळ्यांनाच घ्यावी लागते, आमदाराला घ्यावी लागते, खासदाराला घ्यावी लागते, मंत्र्याला घ्यावी लागते, मुख्यमंत्री मंत्री पंतप्रधानांना घ्यावी लागते. मी कोणत्याही धर्मावरती अन्याय होऊ दिला नाही. तरुणामध्ये सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळ मी बंद ठेवली होती, त्यावेळेला हेच उपट चुंब आपतत बसले होते, कोलांटे उड्या मारा, ढोल वाजवा, थाळ्या बडवा, पण मंदिर उघडा. मी नाही खाऊ दिलं ते. मी कधी हिंदुत्व म्हणून ते जसे वागतायत तसं वागलो नाही. आणि म्हणून मी नेहमी सांगतो तेच पुन्हा सांगतोय की मी हिंदुत्व सोडलेलं नाही, हिंदुत्व सोडणार नाही. पण त्याच बरोबरीने माझं हिंदुत्व म्हणजे आपलं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही, अजिबात नाही. भारतीय जनता पक्षाने खरं सांगायचं की तुमचं हिंदुत्व नेमकं काय आहे हे तुम्ही सांगा. मी तर सांगितलेलं आहे जे शिवसेना प्रमुख बोलले की आमचं हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे. पण भारतीय जनता पक्षाचं जे चाललेलं आहे काय, संपूर्ण घोळ चाललेला आहे की नेमकं त्यांना कळतच नाही की हिंदुत्व म्हणजे काय काय. त्याला आगापीच्या शेंडा बुडका काहीच नाही भाजपच्या हिंदुत्वाला. एका बाजूला म्हणतात म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्याबंदी आहे ना, आपल्या महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी आहे, पण गोव्यामध्ये गोवंश हत्याबंदी नाही, दुसऱ्या राज्यामध्ये गोवंश हत्याबंदी तिसऱ्या राज्यामध्ये नाही. बरं, जर का कुठे कोणाला संशय आला की हा गोमांस घेऊन चाललाय तर त्याला भर रस्त्यामध्ये तो चिरला जातो, मारला जातो. हे असं पाशवी हिंदुत्व आमचं नाहीये. ठीक आहे, गोमाता जसं सावरकर बोललेत की गाय ही माता असेल तर ती आहे ती बैलाची आहे, माणसाची नाही. आज गायीला जेवढी सुरक्षा तुम्ही देऊ इच्छिता किंवा देता तेवढी आपल्या आईला द्या पहिली. महिलांवरती अत्याचार वाढतायत, अत्याचार झाल्यानंतर महिलेची तक्रार तर घेतली जातच नाही पण महिलेवरती गुन्हे टाकले जात आहेत. गेल्या 15-1 दिवसापूर्वी जे ठाण्यामध्ये घडलं, एक शिवसेनेची कार्यकर्ती रोशनी शिंदे अगदी दिवसा ढवळ्या तिच्या कार्यालयात घुसून या गँगवाल्यांच्या महिला गँगस्टरनी तिच्यावरती हल्ला केला. बरं, ती ताई तरुण आहे, मातृत्वाचा उपचार घेते, ती हात जोडून सांगते, डोळ्यात पाणी आणून सांगते की मला मारू नका, मी उपचार घेते. काही ऐकलं तयार नाही. तू आमची बदनामी केलीस, माफी माग. तिने माफी मागण्याचा व्हिडिओ तयार करून दिला आणि ती हात जोडून कळवळून सांगत असताना सुद्धा तिला पाडून तिच्या पोटामध्ये लाथा मारल्या. हे तुमचं विकृत, हे तुमचं हिंदुत्व, हे हिंदुत्व आम्हाला मान्य नाहीये. नाही कोण नाही घुसलेलं हो, हिंमत नाही बसा, हे हिंदुत्व मान्य नाहीये. पण त्याच्या पलीकडे सुषमाताई वगैरे सगळ्या होत्या, दुसऱ्या दिवशी मोर्चा काढला. रोशनी शिंदेची तक्रार अजूनही घेतलेली नाही, अजूनही घेतलेली नाही, पण रोशनी शिंदेवरती मात्र गुन्हे दाखल केलेले. आणि रोशनी जेव्हा उपचार घेत होती तेव्हा तिच्या हॉस्पिटलच्या बाहेर, रूमच्या बाहेर पोलीस उभे केले होते. हिला डिस्चार्ज मिळतोय कधी आणि हिला तुरुंगात टाकतोय कधी? हे हिंदुत्व तुम्हाला मान्य, हे हिंदुत्व तुम्हाला मान्य? या हिंदुत्वाच्या दिशेने आपल्याला देश न्यायचा आहे. आणि मग जर का सैनिक सत्यपाल मलिक म्हणाले त्याच्याप्रमाणे ह्यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी मारले असतील तर भारत मातेची सुपुत्रांचे जीव हे भाजपासाठी असे आपण उदारपणाने वळून टाकायचे? मी हा संदर्भ मागे सुद्धा दिला होता, गेल्या सभेत सुद्धा दिला की कारगिलच्या युद्धानंतर तेव्हाचे जे आपले लष्कर प्रमुख होते मलिक, त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की भारतीय जनता पक्ष
हा निवडणुकीमध्ये 3 लष्करप्रमुखांचे फोटो वापरतोय, कृपा करून तुम्ही वापरू नका. वाजपेयींनी ताबडतोब ऐकलं आणि ते फोटो काढून ठेवले. तेव्हा जर का हे पंतप्रधान असते तर कदाचित लष्कर प्रमुखाच्या मागे सुद्धा ईडीसी बेल लावली असती. पण शेवटी हे चालून आपण कुठपर्यंत घेणार हा प्रश्न आहे. ठीक आहे, मी आज पाचोऱ्यामध्ये आलो, पाचोरा जिवंत आहे आणि हा जिवंतपणा हा सगळा जो हा भगवा आहे, हे भगवे फडकलेत याच्यावरती त्यांचा अधिकार नाही. चोरांचा आणि गद्दाराचा अधिकार भगवेवरती असूच शकत नाही. खंडोजी खोपडे आणि सुराजी पिसाळ्याच्या हातामध्ये भगवा कधी शोभून दिसत नाही. ही औलाद आहे ही चोरट्यांची आणि भामट्यांची आहे. ज्यांना स्वतःच काही नसतं त्याला दुसऱ्याचं चोरावं लागतं. आणि म्हणून भारतीय जनता पक्ष सुद्धा तेच करतोय. गेल्या रविवारी जे घडलं खारघरला, जवळपास 15 अधिकृत जाहीर केलेले मृत्यू आहेत, 15 ना. काय केलं तिकडे त्यांनी? तुम्ही सगळेजण जमला, समजा तुमचा तुम्ही समजा मी बुवा आहे, महाराज आहे, मी नाहीये, महाराष्ट्र अजिबात नाही, आणि तुम्ही माझे शिष्य असाल तर पहिलं तुम्हाला म्हणजे माझा सत्कार करून तुम्हाला काहीतरी असं भारावून टाकायचं, म्हणजे तुम्ही त्यांचे मतदार व्हाल. किती विकृत प्रकार आहे हा. म्हणजे तो जो काही हेतू आहे तो हेतू सुद्धा शुद्ध नाही. म्हणजे स्वतःकडे नेता नाही, काही आदर्श नाही, म्हणून दुसऱ्याचे आदर्श चोरायचे, दुसऱ्याचे नेते चोरायचे, कोणाचे बाप चोरायचे, कोणाची आई चोरायची आणि मग मत मागायची. म्हणून माझं जे आव्हान दर सभेत देतो ते माझं आव्हान आज आहे भारतीय जनता पक्षाला. मागे मी बोललो होतो की महाराष्ट्र भाजपनी जाहीर करावं की खरोखर ते येणाऱ्या निवडणुका मिंधेंच्या नेतृत्वाखाली लढणार आहेत का, आणि जर लढणार असतील तर बावनकुळे जे बोललेत की मिंधेना आम्ही फक्त 48 जागा देऊ, 48 जागा देणाऱ्याचं नेतृत्व महाराष्ट्र भाजप मानणार आहे का? आणि त्याही पुढे जाऊन मी भाजपला आणि मिंध्यांना आव्हान देतोय की तुम्ही आमचं चोरलेलं धनुष्यबाण घेऊन या, तुम्ही तुमच्या मोदींचा चेहरा घेऊन या, मी माझं नाव घेऊन येतो उद्धव बाळासाहेब ठाकरे, बघूया महाराष्ट्र कोणाला निवडून देतो. आणि ही आग आता सर्वत्र दिसते, ही जाग आता सर्वत्र दिसते, म्हणून निवडणुका पुढे ढकलतायत. मग प्रश्न तुमचा आहे, मला सहानुभूती नकोय, मला गद्दारीवरती जो आलेला राग आहे तो व्यक्त करायचा आहे. महाराष्ट्र हा शूरांचा आहे, वीरांचा आहे, गद्दारांचा नाही. आणि इकडे बसलेला माझा जो सैनिक आहे, साधा साधा शेतकरी आहे, जसं शेतामध्ये आलेलं तण तुम्ही उपटून टाकता ना, तशी तण तुम्हाला उपटून टाकावी लागतील. ही तयारी तुमच्यामध्ये असली पाहिजे. आहे ती तयारी? निवडणूक त्यांच्यामध्ये तर हिंमत नाहीच. पावसाळ्यापूर्वी काय मी तर म्हणे आत्ता निवडणुका लावा, आमची तयारी आहे. आहे ना? जी निशाणी आम्हाला दिलेली आहे ती निशाणी घेऊन एकदा तर विजय आम्ही मिळवलेलेच आहे. मशालीनी आम्ही मशाल घेऊन येतो, तुम्ही धनुष्यबाण घेऊन या, पण आम्ही मशालीची धग अशी लावू की तुमचं चोरलेलं सिंहासन त्याच्यामध्ये जाळून भस्म करून टाकू. आणि म्हणून एकच सांगतो, ही गर्दी नुसती जल्लोष असता कामा नये. तर आज जेवढे तुम्ही जमलेले आहात, तुमच्याकडनं मला प्रत्येकाकडनं आणखीन हा प्रचार गद्दारांना गाडायचा आहे, हा राज्यभर पसरवायचा आहे. आपली जी बदनामी ह्या मिंध्याने करून ठेवलेली आहे, महाराष्ट्र म्हटल्यानंतर गद्दारांचा महाराष्ट्र होऊ शकत नाही, महाराष्ट्र हा वीरांचा आहे आणि हे वीर माझ्यासोबत बसलेले आहेत. जशी महाविकास आघाडीची आपली एक वज्रमुठ असते, त्या वज्रमुठीमध्ये शिवसेनेची सुद्धा वज्रमुठ महत्वाची आहे. आणि ती वज्रमुठ जरा मला एकदा दोन्ही हात वर करून दाखवा की सरकार कधी निवडणुका लावून या. आणि मला भाजपला आणि मिंध्यांना सांगायचं, जर तुमच्यात हिंमत असेल ना, मर्द असाल, तर तुम्ही या वज्रमुठीचा सामना करून दाखवा. मी वाट बघत होतो पण आता थांबतो, कारण वाट बघत होतो घुसणारे कधी घुसतायत, पण ते घुसण्याची त्यांनी हिंमत दाखवली नाही, दाखवू शकत नाही. कारण संजय राऊत जे बोलले होते, तुम्ही घुसाल पण परत जाऊ शकणार नाही. अजूनही आम्ही संयम बाळगतो आहोत, म्हणजे आम्ही नामर्द नाही आहोत. सेल्लोड मध्ये मी आता पूर्ण राज्यभर येणार आहे, पण जिथे मी पोहोचू शकेन तिकडे तर येईन, पण जिथे येणार नाही तिकडे तुम्ही काम करायचंय. करणारच तुम्ही
नक्की तुमच्यावरती पुढच्या विधानसभेच्या विजयाची जबाबदारी सोपवू. अरे येतो सिल्लोड मध्ये पण येतो, सगळीकडे येतो. ठीक आहे, नाही सगळीकडे येतो. जळगाव पूर्ण पिंजून काढणार, महाराष्ट्र पूर्ण पिंजून काढणार. पण पिंजून काढल्यानंतर नुसता कापसासारखा पिंजायचं नाहीये, या गद्दारांची विल्हेवाट लावून टाकायची आहे. आणि म्हणून तुम्ही एवढे सगळेजण आलात, उन्हाळ्याची पर्वा न करता आलात. ही आग मागे एकदा शिवसेना प्रमुख बोलले होते, आता तर संध्याकाळी झाले, की दिवसा सूर्य आग ओकत असतो आणि खाली जमीन तापलेली असते, पण मरी जी तुमची डोकी आहे ती विचारांनी तापली पाहिजेत. आणि ती जर काय एकदा भडकली तर समोर कोणी किती ताकावरून येऊ द्या, त्याचा फडशा पाडल्याशिवाय आपण थांबू शकत नाही. आपण आपल्याला कोणी थांबवू शकणार नाही, हीच एक जिद्द मनामध्ये बाळगतो आणि तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.